नमस्कार, मी स्वाती पाटील, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी. नागरिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न होतोय. पारसूबद्दल आमच्याकडे विशिष्ट माहिती आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय. कालची सभा म्हणजे निराश लोकांचा कार्यक्रम अशी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी वज्रमुठ सभेवर बोलताना केलेली आहे. त्यामुळे बारसू प्रकल्पावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे. सोबतच त्यांनी वज्रमुठ सभेवर देखील टीका केली. नागरिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न होतोय आणि याबद्दल विशिष्ट माहिती आमच्याकडे असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं आहे. काल मवियाची मुंबईमध्ये वज्रमुठ सभा झाली आणि या सभेवर देखील फडणवीस यांनी जोरदार टीका केली. स्थानिकांचं समर्थन नाही, बाहेरून लोक नेऊन आंदोलन करण्याचं काम चाललेलं आहे. स्थानिक अतिशय थोडे आहेत, त्यापेक्षा जास्त रिफायनरीला समर्थन देणारे लोक त्या ठिकाणी आहेत. काही लोकांचा प्रयत्न आहे की त्या ठिकाणी काहीतरी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झाली पाहिजे, एखादा अनटूवर्ड इन्सिडन्स झाला पाहिजे, त्या ठिकाणी सरकारला बदनाम करता येईल असा कुठला तरी इन्सिडन्स झाला पाहिजे असा यांचा प्रयत्न आहे. आणि सामान्य नागरिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय गोळी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यांनी काही केलं तरी देखील जनतेला आता हे लक्षात आलेलं आहे की हे दुटप्पी आहेत. एकीकडे हेच पत्र पाठवतात की या ठिकाणी तुम्ही रिफायनरी करा आणि मग तेच आंदोलनाला जातात, त्यामुळे यांचा दोगला चेहरा, यांचा दुहेरी चेहरा हा समोर आलेला आहे. काही नेते आयडेंटिफाय झालेले आहेत, काही असेही नेते आयडेंटिफाय झाले आहेत की जे वारंवार आंदोलनामध्ये असतात. आणि एवढंच नाही तर आमच्याकडे काही इनपुट्स असे आहेत की विशेषतः जे लोक डिसरप्शन राज्यामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करतात असा जो एक गट आहे, या गटाचंही आता हळूहळू या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट लक्षात येत आहे. कालची सभा आहे ही निराश लोकांचा अरण्यरुदन आहे. ज्यांची सत्ता गेल्यामुळे ते निराशही आहेत, बावचळलेले देखील आहेत आणि तोल गेलेले देखील आहेत. त्यामुळे अशा लोकांनी एखादी गोष्ट बोलल्यानंतर ती किती सिरियसली घ्यावी हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. त्यांना केवळ टीका करायची आहे, ते 2.5 वर्ष सत्तेत असताना एकही विकासाचं काम करू शकले नाहीत, आताही ते केवळ टीका करतायत. आम्हाला विकास करायचा आहे, आम्ही लोकांमध्ये जातो, आम्ही समस्या सोडवतो, आम्ही विकास करतो